महत्त्वाची अडचण म्हणजे आम्हाला रेल्वे गेटची. रेल्वे गेट आमचं हे 12 तास उघडं असतं, संध्याकाळी 7 ते 12 पर्यंत बंद असतं. वल्हे गाँव की 14,000 लोकसंख्या है, उसी में से कुछ 5,000 लोकसंख्या अलग बस्ती में रेलवे पुल के इस साइड में बैठी हुई है. ये जो लोकसंख्या है उनको हर बाजार करने में, किराना लाने में वल्हे गाँव में आना जाना करना पड़ता है. माल दिवस भर तोड़ा आणि तो गावात न्यायला साधारण संध्याकाळ होती, रात्र होती. रात्री 7 वाजता गेट बंद झाल्यामुळे अलीकडचा माल पलीकडे न्यायला मोठा अवघड पडतो. हरी सब्जी हर रोज गाडी से पुन्हा जाती है कि दुसरे दिन वो बिक सके, लेकिन रात को ही ये गेट बंद होने के कारण वो ले आने जाने में बहुत दिक्कत आती है. आमच्याकडे ऊस तोड्या सध्या टोळ्या येत नाहीत, कारण त्यांची वनरात्रीची भरती दिवसात तोडते, दिवस भरती, त्यामुळे ते आमच्या इथे ऊस तोडू शकत नाहीत. आणि म्हणून आमचा ऊस दरवर्षी 2-2 महिने उशिरा जातो, त्यामुळे भयंकर तोटा होतो. बच्चों को स्कूल के लिए भी यहाँ से आना जाना पड़ता है. ये आने जाने में उनको दिक्कत है, क्योंकि यहाँ जो रेलवे रूल है वो वहाँ पुल नहीं बना है, तो ये अपना अपनी जान जोखिम में डाल के यहाँ से आना जाना करते हैं. मुला आजारी पडली, एखाद्या मुलीची डिलिव्हरी आली, तिला दवाखान्यात नेलं, गेट बंद असल्यामुळं तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं, पण त्यावेळेस ते होऊ शकत नाही. वर्ष झालं हे चालू आहे, हे चाललंय बघा 25 वर्ष झाली. 25 वर्षात आम्ही 2-3 वेळा ती बैलगाडी अमुक तमुक त्यांनी ते सर्वे केला होता, किती जाती आहेत किती नाहीत. सरकारही लक्ष देत नाही आणि रेल्वे खातेही लक्ष देत नाही. तर त्यांना आमचं एकच म्हणणं आहे की बाबा 12 तास 24 तास आम्हाला गेट मेन द्या, 24 तास गेट उघडं ठेवा. किंवा मग त्याला एक दुसरा पर्याय, शेजारीच रेल्वे गेटपासून उत्तरेच्या बाजूला 500 फुटावर एक डोंगर कडा आहे, तिथे जिजुरी MIDC सारखा भोरवाडी सारखा ओव्हरब्रिज होऊ शकेल, आणि त्याला काय खर्च भी 10-5 लाखाच्या पुढे जास्त येणार नाही. तो एक पर्याय असू शकतो. हे मेरा समुदाय है और मैं खुद भी जब भी कभी मुझे इधर काम पड़ता है तो मैं खुद मेरी जान जोखिम में डाल के या गेट से नीचे से आने जाना करती हूँ. तो बहुत ही डर लगता है कि ट्रेन आ जाएगी और कुछ हो जाएगा. तो मुझे लगता है कि जल्दी से जल्दी ये रेलवे गेट के ऊपर पुल बनना चाहिए, जिसके कारण समुदाय को आने जाने में दिक्कत नहीं होगी. इसलिए मैंने ये वीडियो बनाया. मैं रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्य के पुणे जिले के वल्हे गाँव से, इंडिया अनहर्ड के लिए.